दोन वर्षात आम्ही एवढं काम करू की कोणी औषधालाही शिल्लक राहणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावात मुक्ताईनगरच्या भाषणात म्हटलंय. तसंच काही जण कुठे गोमूत्र शिंपडत आहेत ते फक्त गोमूत्र शिंपडण्यापुरती उरल्याचा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता लगावला. या सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरला गेले आणि या ठिकाणी त्यांनी रोड शोच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन केलं. मुख्यमंत्री काल जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि तिथून ही महत्त्वाची बातमी घणाघाती सभा अशी झाली आहे आणि यामध्ये उद्धव ठाकरे गटावर अनेक ताशेरे ओढलेले आहेत. दोन वर्षामध्ये आम्ही एवढं काम करू की औषधाला देखील कोणी शिल्लक राहील का माहित नाही. मी सांगितलेलं आहे, मी असं गर्व करत नाही, पण आम्ही कामाने उत्तर देऊ. काय काय करतायत, कुठे गोमूत्र शिंपडतायत, काय करतायत, आम्ही त्याला कामातून उत्तर देऊ, कामातून उत्तर देऊ. आता ते गोमूत्र शिंपडणे एवढे शिल्लक राहिलेले आहेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.